स्वामी ओम सर्वांना, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खूप असा महत्त्वाचा, आवडता, तुमचा आवडता किंवा तुम्हाला रिझल्ट देणारा, अति पटकिने रिझल्ट देणारा असा एक मी मंत्र तुम्हाला देणार आहे, असा एक बीज मंत्र तुम्हाला देणार आहे. आपण म्हणतो ना, माझी इच्छाच पूर्ण होत नाही, माझ्या मनातल्या गोष्टीच पूर्ण होत नाही, मी किती सेवा करतो तरी माझ्या गोष्टी पूर्ण होत नाही, असा एक मंत्र जो तुम्हाला कुठलीही तुमची अडचण असू दे, कुठल्याही तुमच्या गोष्टी असू दे, कुठलंही तुम्हाला काहीही असू दे, आपल्या गुरुदेव दत्तांचा इतका एक बीज मंत्र आहे जो मला नाही वाटत अजूनपर्यंत तुम्हाला कोणी सांगितला असेल. आणि तो मंत्र आज मी तुम्हाला देणार आहे. तो मंत्र तुम्हाला रोज एक माळ करायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक मंत्र जो आहे तो कमीत कमी 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. म्हणजे 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. एक वर्ड आहे, एक शब्द आहे जो तुम्हाला 108 वेळा म्हणजे एक माळ तुम्हाला करायची आहे. आणि त्याचबरोबर एक मंत्र मी देणार आहे. तो मंत्र कुठलंही कष्ट असू दे, कठीणाई असू दे, कोणतंही प्रॉब्लेम असू दे, A to Z रिझल्टसाठी तुम्हाला तो आहे. आणि तो तुम्हाला रोज करायचा आहे, सवय लावण्यासाठी रोज 21 दिवस रोज करावा. आणि त्यानंतर हा मंत्र न करता फक्त तो स्विच वर्ड, तो वर्ड जो मी तुम्हाला सांगणार आहे, स्विच वर्ड नाही सॉरी, फक्त जो वर्ड आहे, जो दत्तगुरूंचा वर्ड आहे, जो शब्द आहे, जो आपण फक्त म्हटल्याने आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळू शकतात, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्याने तुमचं बघा, कुठलंही थांबलेलं काम असू दे, थांबलेली केस असू दे, थांबलेलं लग्न असू दे, थांबलेले कुठल्याही गोष्टी असू दे, व्यापारात तुम्हाला प्रगती होत नाहीये, तुम्हाला कुठेतरी काही असं तुमचा जॉब लागत नाहीये, प्रमोशन होत नाहीये, घरात पैसा अडका येत नाहीये, अशा खूप साऱ्या गोष्टींसाठी हा प्रामाणिक असा एक वर्ड आहे, असा एक शब्द आहे, ज्या शब्दाचा 108 वेळा म्हणजे 108 वेळा एक माळ तुम्हाला जप करायची आहे. आणि त्याचबरोबर एक माळ सॉरी 11 वेळा एक मंत्र तुम्हाला तो म्हणायचा आहे. हे 21 दिवस करा, त्यानंतर फक्त त्या शब्दाला उच्चारलं 108 वेळा एक माळ पुरतं तरीही चालेल. काय आहे तो मंत्र? दत्त मंत्र आहे, बीज मंत्र आहे, इन्स्टंट रिझल्ट, एकदम फटाफट रिझल्ट देणारा मंत्र आहे. तो म्हणजे दुरंत देव असं तुम्हाला 108 वेळा म्हणायचं आहे. रोज सकाळी स्नान झाल्यावर आणि संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस तुम्ही दुरंत देव असं तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. या शब्दाचा जप करायचा आहे, 108 वेळा करायचा आहे. 108 नाही जमलं तर कमीत कमी 5 ते 10 मिनिटं तुम्हाला ह्या मंत्राचा जप करायचा, म्हणजे 10 मिनिटात तुमचं 108 च्या जवळपास तुमचं होऊन जाईल. पण माळ का घेतो आपण? का तर आपलं लक्ष लागावं, आपलं कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढावी, त्यासाठी आपण माळचा वापर करतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दुरंत देव जो वर्ड आहे तो रोजच्या रोज म्हणायचा आहे, कमीत कमी 21 दिवस सुरुवातीला. आणि त्यानंतर कंटिन्यू तुम्ही फक्त हा करू शकता. आता संध्याकाळी किंवा सकाळी दोन्हीपैकी एका वेळेस एक माळ किंवा 11 वेळा तुम्ही करू शकता. ते आहे ओम हिम विद्युत जीवाय माणिका रूपिणे स्वाहा. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, हा 11 वेळा तुम्ही म्हणू शकता. ओम हिम विद्युत जीवाय माणिक्य रूपिणे स्वाहा हा सुद्धा दत्त मंत्र आहे. हा दत्त मंत्र कुठल्याही प्रॉब्लेमसाठी तुम्हाला प्रभावी असे इन्स्टंट रिझल्ट देणारा मंत्र आहे. नक्की करा. मी वाटलंच तर तुम्हाला इथे लिहून पण देईल. ओम हिम विद्युत जीवाय माणिक्य रूपिणे स्वाहा हा 11 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. 21 दिवस करा, त्यानंतर हा स्टॉप केला. आणि फक्त दुरंत देव असा 108 वेळा एक माळ तुम्हाला दुरंत देव ह्या वर्डचा कंटिन्यू रोज 5 मिनिटं 2 मिनिटं सुद्धा तुम्ही ह्या वर्डला म्हणत राहिला ना सकाळ संध्याकाळ, तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही ब्लॉकेजेस असतील, तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही नेगेटिव्ह गोष्टी असतील, त्या सगळ्या निघून जातील. आणि तुम्हाला त्यातून चांगले असे प्रभावी रिझल्ट्स मिळतील. नक्की करून बघा. आणि रिझल्ट्स आले की मला नक्की सांगा. किंवा त्याआधी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं मला हे म्हणायचं आहे की आज मी म्हटलो मला अजून काही 3-4 दिवस झाले, ताई माझ्याबरोबर अजून काहीच झालं नाही, असं नाही. कुठलीही गोष्ट होण्यासाठी कमीत कमी कोणतीही सेवा ही 21 दिवस झालीच पाहिजे. आणि 21 दिवसानंतर त्या रिझल्ट्सवर हा ब्रह्मांड, आपले इष्टदैवत, आपले दैवत आपल्यासाठी काम करायला सुरुवात करतात. कारण 21 दिवस ते तुमची परीक्षा घेतात आणि त्यानुसार तुम्हाला पुढच्या गोष्टींच्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळत राहतात. तर अशा पद्धतीने गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुरंत देव ह्या मंत्राचा जप रोज करा. 2 मिनिटं 5 मिनिटं 1 माळ तुम्हाला वाटेल तेवढ्या वेळ तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही हेडफोन्स लावा,
त्या मंत्राचा तुम्हाला व्हिडिओ पण मिळून जाईल, ऑडिओ मिळून जाईल. कानात लावा आणि ते ऐका, शांतपणे ऐका. जेव्हा तुम्ही झोपणार आहात, जेव्हा तुम्ही एका ठिकाणी शांतपणे बसलेले आहात, हेड डाऊन केलेलं आहे, जस्ट तुम्ही पडलेले आहात, त्यावेळेस कमी आवाजात दुरंत देव ह्या मंत्राचा जप तुमच्या कानात लावून द्यावा. किंवा मनातल्या मनात दुरंत देव मनातल्या मनात म्हटलं तरीही चालेल, हरकत नाही. त्यामुळे नक्की करा, तुम्हाला स्वतः याचे रिझल्ट्स खूप छान असे मिळतील. तर चला, आजचा व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, असेच अजून महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी. भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.